अहमदनगर महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांच्यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। तर गुन्हा दाखल झाल्यापासून पंकज जावळे फरार आहेत। एवढे दिवस होऊन देखील पंकज जावळे नेमके आहेत कुठे असा सवाल आता उपस्थित होतोय। तर फरार आयुक्ताला अजूनही अटक झाली नाही। तर दुसरीकडे आता नव्याने पिंपरी चिंचवडचे उपायुक्त यशवंत डांगे यांची महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे। 2 दिवसांपूर्वी नियुक्त झालेल्या देवीदास पवार यांची बदली प्रक्रिया रद्द करून पिंपरी चिंचवडचे उपायुक्त यशवंत डांगे यांची नियुक्ती करण्यात आली। आता नवे त्यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली असून ते लवकरच पदभार स्वीकारतील। आपण या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात। सुनील भोंगळ आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। सुनील, आयुक्त पंकज जावळे गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहेत, त्यांचा तपास सुरू आहे, याबाबतचे काय नेमके अपडेट आहेत आणि अहमदनगर महापालिकेमध्ये काय नेमकं घडतं आहे? नक्कीच, आपण जर बघितलं तर अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी यशवंत डांगे यांची आज नियुक्ती करण्यात आलेली आहे। तसा आदेश जो आहे नगरविकास विभागाच्या वतीनं काढण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर पंकज जावळे जे आयुक्त होते महानगरपालिकेचे यांच्यावरती 9 लाख रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यानंतर ते फरार झालेले होते। आपण जर बघितलं तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छत्रपती संभाजीनगर असेल आणि जालना पथकानं अहमदनगर या ठिकाणी ही कारवाई केलेली होती आणि तेव्हापासूनच आयुक्त जावळे जे आहेत तर ते फरार झालेले आहेत। तेव्हापासून हे पथक जे आहे तर ते जावळे यांचा शोध घेत आहे। या घटनेला जवळपास 13 ते 14 दिवस होत आले, मात्र अद्यापही आयुक्त जावळे यांचा शोध जो आहे तर तो लागलेला नाही। दरम्यानच्या काळात जर आपण बघितलं तर पंकज जावळे यांचा अटकपूर्व जामीन जो आहे तर तो मिळावा यासाठी 2 वेळेला न्यायालयामध्ये अर्ज जो आहे तर तो दाखल करण्यात आलेला होता, तो फेटाळण्यात देखील आला होता। खरं तर आज देखील न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये अटकपूर्व जामिनासंदर्भामध्ये अर्ज हा दाखल करण्यात आलेला आहे। अद्याप देखील त्याचा निकाल येणं बाकी आहे, मात्र 13 ते 14 दिवस होऊन देखील फरार असलेले आयुक्त पंकज जावळे यांना अटक करण्यात आलेली नाही, त्यामुळे कुठेतरी चर्चेला उधाण जे आहे तर ते आलेलं आहे। मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर आता नवीन आयुक्त जे आहेत तर त्यांचे नियुक्ती खरं तर अहमदनगर महापालिकेमध्ये करण्यात आलेली आहे, मात्र फरार आयुक्त पंकज जावळे जे आहेत तर त्यांचा शोध अद्याप देखील सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। स्वाभाविकच या प्रकरणात पुढे काय होतंय पाहणं महत्वाचं असेल। सुनील, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती, याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझा दुसरा सीझन। होई मन शुद्ध तुझा।